ही मिक्स वेज हंडी दम बिर्याणी घरी बनवलेली आहे, अगदी विकत मिळते अशी ही हैदराबादी स्टाईल हंडीमध्ये बनवलेली बिर्याणी। बनवणं थोडंसं किचकट आहे, पण बनवल्यानंतर ही बिर्याणी खूप चांगली फ्लेवरने भरलेली, एक एक भाताचा शीत इथे मोकळा होतो अशी ही हंडी दम बिर्याणी आहे। तुम्हाला बिर्याणी खायला आवडत असेल तर ह्या हंडी दम बिर्याणीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। ही रेसिपी आवडली तर ह्या रेसिपीला तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग ही मिक्स व्हेज हंडी दम बिर्याणी मी कशी बनवली आहे ते बघूया। आज मी मिक्स व्हेज हंडी दम बिर्याणी बनवत आहे। हंडी दम बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी एक कप बिर्याणी राईस घेतलेला आहे। ह्या बिर्याणीसाठी तुम्ही नेहमी जुना बासमती आणि लांब लांब असा मोठा तांदूळ घ्या। हा तांदूळ मी 2 तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेला आहे। ह्यासोबतच आपल्याला लागणार आहे काही मसाले। तुम्ही रेडीमेड बिर्याणीचा मसाला वापरू शकता किंवा इथे मी 1/2 चमचा बडीशोप घेतलेली आहे, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा शहाजिरे, 8 ते 10 मिरे, 8 ते 10 लवंग, 2 तेजपत्ता, 1.5 ते 2 इंच दालचिनी घेतलेली आहे, 4 अशा काळ्या मसाला विलायची घेतलेल्या आहेत म्हणजेच मोठी विलायची, 2 कर्णफूल घेतलेले आहेत स्टार अनिस, 1 जावित्रीचा तुकडा घेतलेला आहे, हिरव्या वेलचीच्या फक्त साली घेतलेल्या आहेत 3 ते 4। हे सर्व आपल्याला जाडसर पावडर अशी वाटून घ्यायची आहे म्हणजे हा आपला घरगुती बिर्याणी मसाला तयार होईल। ह्याच्यासोबतच अजून आपल्याला तांदूळ शिजवते वेळेस 2 तेजपत्त्याचे पानं, 1/2 स्टार अनिस लागणार आहे, बोटभर दालचिनी लागणार आहे, 2 चिमट शहाजिरे व 3 ते 4 हिरव्या विलायच्या फक्त साली लागणार आहेत। अर्धा ते पाऊण चमचा दालडा लागणार आहे। अर्धा चमचा हळद, 1/2 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 कप ताजं दही लागणार आहे। हे चवीला आंबट नसलेलं पण घट्ट आणि ताजं असं दही आहे। ह्या मिक्स व्हेज दम बिर्याणीसाठी इथे मी फुलकोबी घेतलेली आहे, 1 मोठी सिमला मिरची, बीन्सच्या शेंगा, 1 गाजर, 1 बटाटा घेतलेला आहे। ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या टाकू शकता, जसं की मटार आहे, पनीर आहे, मशरूम आहे। आता अद्रक आणि लसूणची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे व या सर्व भाज्या आपल्याला मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये 1 कप कापून घ्यायच्या आहेत। चवीनुसार मीठ लागणार आहे। बिर्याणीला चांगला रंग दिसावा व ती रंगीबिरंगी दिसावी म्हणून इथे मी थोडासा 1/2 चमचा ऑरेंज कलर व 1/2 चमचा लाल रंग वापरणार आहे। लाल रंग व केशरी रंग हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही वापरू नका। बिर्याणीसाठी लागणार आहे भरपूर तेल। बिर्याणीचा भात शिजवण्यासाठी इथे मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे। इथे मी हंडी बिर्याणी बनवत आहे म्हणून मातीच्या भांड्याचा वापर करत आहे। तुम्हाला मातीच्या भांड्यातील बिर्याणी बनवणं शक्य नसेल तर तुम्ही ती कोणत्याही भांड्यात बनवू शकता। ह्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता या पाण्यामध्ये स्टार अनिस, शहाजिरं, हिरव्या विलायचीच्या फक्त साली, तेजपत्ता, दालचिनी टाका। दारडा टाका। दारड्याऐवजी इथे तुम्ही तेल किंवा तूप देखील वापरू शकता। दोन चमचे मीठ टाका। आता ह्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेला व धुवून घेतलेला तांदूळ टाका। हा तांदूळ आपल्याला इथे 70% असा शिजवायचा आहे, तो फार मऊ किंवा फार कच्चा असा शिजवायचा नाही।
एकदम मोकळा होईल व पूर्ण तांदूळ फुलेल अशा पद्धतीने हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. आता झाकण टाकून हा तांदूळ चांगला शिजवून घ्या. बिर्याणीसाठी आपल्याला अगदी पाहिजे तसा हा भात तयार आहे. हा जास्त कच्चा नाही व जास्त चिकट नाही किंवा असा जास्त शिजलेला नाही. बिर्याणीचा हा भात हलवत त्यावेळेस तो अगदी हलक्या हाताने व तो तांदूळ तुटणार नाही अशा पद्धतीने हलवा. आता गॅस बंद करा. ह्या भातामध्ये हा एक लिंबू पिळून घ्या. भातामध्ये लिंबू पिळल्यामुळे हा भात अजूनच पांढरा शुभ्र होईल व चांगला लांब लांब दिसेल. लिंबू पिळल्यानंतर हा तांदूळ ह्या पाण्यामध्ये 1 मिनिटासाठी असाच ठेवा. 1 मिनिटानंतर हा तांदूळ आपल्याला गाळून घ्यायचा आहे. 1 मिनिट झालेला आहे. आता हा सर्व तांदूळ काढून घ्या. बरेच जण बिर्याणी बनवते वेळेस तांदूळ काढल्यानंतर त्याच्यावरती थंड पाणी टाकतात, पण तसे केल्याने तांदूळ हा शिजण्याचं प्रोसेस तर थांबतं पण तो खात्यावेळेस खूप वातळ लागतो. त्यामुळे इथे तांदूळ असा काढून घ्या व त्याच्यावरती थंड पाणी न टाकता तो तांदूळ चांगला हवेशीर थंड होण्यासाठी ठेवा. अशा पद्धतीने इथे मी सर्व तांदूळ काढून घेत आहे. सर्व तांदूळ काढून असा तयार आहे. लागणारी ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी इथे एक मोठं पसरट भांडं घ्या. अर्धा ते पाऊण कप ताजं दही घ्या. बिर्याणीसाठी दही नेहमी ताजं वापरावं, ते आंबट नसेल असं दही घ्या. ह्या दह्यामध्ये हा होममेड बिर्याणी मसाला टाका. बाकीचा मसाला आपल्याला ग्रेव्ही बनवते वेळेस भाज्यांमध्ये टाकण्यासाठी लागणार आहे. तांदूळ शिजवते वेळेस आपण त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे इथे अगदी थोडंसं मीठ टाका. अद्रक लसूणची पेस्ट टाका. हळद, धने पावडर, लाल मिरची पावडर. इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरत आहे. ह्या मिरची पावडरमुळे फक्त रंग येईल, बिर्याणी ही जास्त तिखट होणार नाही. आता ह्या मिश्रणाला चांगलं मिक्स करा. ह्या मिश्रणामध्ये कोबी, बिर्याणीसाठी नेहमी भाज्यांचे तुकडे हे मोठे मोठे करा, फार बारीक करू नका. बारीक तुकडे केले तर ती बिर्याणी न बनता खिचडी बनून जाईल. गाजर, गाजरची साल काढून असे तुकडे करून घेतलेले आहेत. बीन्स, सिमला मिरची, बटाटा, व्यवस्थित मिक्स करा. ह्या भाज्या ह्या दह्याच्या व मसाल्याच्या मिश्रणामध्ये चांगल्या 10 मिनिटासाठी मॅरिनेट होऊ द्या. 10 मिनिटे ह्या भाज्या मसाल्यामध्ये व दह्यामध्ये भिजल्यामुळे त्यातील सर्व फ्लेवर्स एकमेकामध्ये चांगले मिसळतील व बिर्याणी ही खूपच रुचकर आणि एकदम चवदार अशी लागेल. आता 10 मिनिटासाठी हे आपण असंच बाजूला ठेवून देऊ, तोपर्यंत बिर्याणीच्या तडक्याची तयारी करू. इथे मी ही बिर्याणी मातीच्या हंडीमध्ये बनवत आहे, त्यासाठी इथे मी ही हंडी आधीच गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. बघू शकता चांगला धूर निघत आहे. आता ह्याच्यामध्ये चांगलं मोठे 2 चमचे तेल टाका. तेल चांगलं गरम करा. Thank you.
बिर्याणीमध्ये मोहरी किंवा जिऱ्याची काही गरज नाही. फक्त तेल गरम झालं आहे की नाही म्हणून मी इथे एक चिमटभरच मोहरी वापरत आहे. तेल चांगलं गरम झालेलं दिसत आहे. आता ह्या गरम झालेल्या तेलामध्ये हे मॅरिनेट केलेल्या भाज्या टाका. मिक्स करा. इथे गॅस मीडियम ठेवा. ह्या भाज्या ज्या भांड्यामध्ये मॅरिनेट केल्या होत्या त्या भांड्यामध्ये इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे. तांदूळ घेतलेल्या कपाने एक कप पाणी घ्या. हे भांडं व मसाला सर्व धुवून टाका. आता या भाज्या आपल्याला थोड्याशा मऊ पडतील अशा शिजवून घ्यायच्या आहेत. ह्या भाज्या शिजवते वेळेस त्याच्यावरती झाकण टाका, म्हणजे मसाल्याचा वास त्या भाज्यांमध्ये राहील व भाज्या छान 5 ते 7 मिनिटात मस्त मऊ अशा शिजतील. आता 5 ते 7 मिनिटे झालेली आहेत. आता ही भाजी चांगली मऊ अशी शिजलेली आहे. सर्व भाज्या मऊ झालेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये हा वाटून घेतलेला बिर्याणी मसाला टाका. मिक्स करा. इथे मी ह्याच हंडीमध्ये बिर्याणीला दम देऊन घेणार आहे, म्हणजे बिर्याणी वाफवून घेणार आहे. तर आता ही सर्व भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे. हंडीमधील बिर्याणीची चवच खूप वेगळी येते. तसंही तुम्ही पातेल्यामध्ये कुकरमध्ये नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये करू शकता, पण मला इथे ही बिर्याणी अशी आवडते म्हणून मी ही नेहमी अशीच बनवत असते. इथे भाजी आणि भाजीतली ग्रेव्ही सर्व काढून घेतलेली आहे. हंडीमध्ये साधारणतः 1/2 चमचा ग्रेव्ही आहे. आता हा तयार भात अंदाजे 1 वाटी भात हंडीच्या तळाशी टाका. फैलवून घ्या. त्याच्यावरती ही तयार बिर्याणीची ग्रेव्ही व भाजी टाका. तळलेला कांदा, तळलेले काजू, परत आता भाताचा दुसरा थर द्या. इथे आता हा 1 चिमट केशरी रंग 1/2 चमचा पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे तो टाका. ह्याच्यावरती परत ही ग्रेव्ही टाका. सर्व बाजूंनी व्यवस्थित फैलवून घ्या. ह्याच्यावरती आता हा राहिलेला भाताचा तिसरा थर टाका. सर्व भात आता टाका. भात हाताने फैलवून घ्या. सर्व तळलेले काजू व कांदा टाका. इथे आता 1 चिमट लाल रंग घेतलेला आहे तो टाकत आहे. रंग हे फक्त बिर्याणी चांगली दिसण्यासाठी टाकत आहे. तुम्हाला जर का रंग आवडत नसतील तर ते रंग तुम्ही इथे वापरू नका. आता ह्या बिर्याणीचा महत्त्वाचा भाग म्हणजे ह्या बिर्याणीला वाफ देणे, म्हणजेच दम देणे. दम देण्यासाठी बरेच जण
ह्या हंडीला असं मिठाची ओलं पीठ भिजवून ते असं लावून घेतात, पण पीठ हे वाया जातं, त्याच्यामुळे हंडीवरती अगदी परफेक्ट बसल असं एक झाकण घ्या. कुठूनही वाफ जात नाही हे पहा. जर का वाफ जात असेल तर एक असा सुती कॉटनचा स्वच्छ कपडा घ्या. हा कपडा पूर्ण पाण्यामध्ये भिजवून घ्या. हंडीच्या ह्या असं तोंडावरती तो पूर्ण टाका, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही व कपडा ओला केल्यामुळे आणि ह्या भातामध्ये जे एक्स्ट्रा पाणी राहील ते हे पाणी हा कपडा शोषून घेईल व बिर्याणी एकदम मोकळी मोकळी होईल. आता ह्याच्यावरती ही प्लेट झाकण टाका आणि एकदम मीडियम गॅसवरती 5 मिनिटे ह्याला दम देऊन घ्या, म्हणजेच वाफ देऊन घ्या. इथे मी मातीच्या हंडीमध्ये करत आहे, त्याच्यामुळे मला इथे 2 ते 3 मिनिटे वाफ देऊन घेतली तरीही बिर्याणी तयार होईल, कारण मातीचं भांडं हे गॅस बंद केल्यानंतर बराच वेळापर्यंत गरम राहतं. पण तुम्ही जर का वेगळ्या भांड्यामध्ये ही बिर्याणी बनवणार असाल तर मोजून 5 ते 7 मिनिटे वाफ देऊन घ्या. आता इथे मी ह्या बिर्याणीला अंदाजे 3 मिनिटे वाफ देऊन घेणार आहे. वाफ देण्यासाठी तुम्ही इथे गॅस बघू शकता की मी किती बारीक ठेवलेला आहे. अशा बारीक गॅसवरती वाफ देऊन घ्या. 3 मिनिटे झालेले आहेत. आता ह्या बिर्याणीला चांगली वाफ आलेली आहे. किती मस्त छान कलरफुल बिर्याणी दिसत आहे. अगदी हलक्या हाताने ही बिर्याणी अशी मिक्स करून घ्या. हंडी मिक्स व्हेज बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. एक एक तांदूळ असा मोकळा मोकळा झालेला आहे. मस्त रंगीबेरंगी सुगंधित आणि अशी तिच्या वासानेच तोंडाला पाणी सुटणारी अशी ही हंडी दम बिर्याणी मिक्स व्हेज बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. मी इथे एक घास खाते आणि तुम्हाला सांगते की ही बिर्याणी कशी झालेली आहे. एकदम सुगंधित आणि परत परत खावीशी वाटणारी. एक एक तांदूळ असा मोकळा, तळलेला कांदा, तळलेले काजू, प्रत्येक घासामध्ये बिर्याणीच्या मसाल्याचा एक वेगळा फ्लेवर जाणवतो आहे. ही हंडी दम बिर्याणी मिक्स व्हेज हंडी बिर्याणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आता अशाच माझ्या नवनवीन वेगवेगळ्या रेसिपीज फेसबुक पेजवर देखील पाहू शकता. मिक्स व्हेज हंडी दम बिर्याणी.